मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त राष्ट्रीय लोकरंग परिषदेत विविध कार्यक्रम पार पडले. कवी कुसुमाग्रज मराठी भाषा भवन येथे 17 जानेवारीपर्यंत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. विविध राज्यांच्या लोककला या ठिकाणी सादर करण्यात आला. मध्य प्रदेशची स्वान, तुरा कलगी, नाचा, नौटंकी, तमाशा, पुरुलिया छाऊ, यक्षगान अशा विविध लोककला सादर होत आहेत. विशेष म्हणजे रशिया आणि अमेरिकेचे प्रतिनिधी देखील या परिषदेत सहभागी झाले. एकूण 150 अभ्यासकांनी या परिषदेत आपली उपस्थिती लावली आहे. नामवंत ढोलकीपटू विजय चव्हाण यांच्या कलेला रसिकांनी दाद दिली. लोककलेला प्राधान्य देणं याच्यामधला हा उद्दिष्ट आहे. यामध्ये बाकीच्या राज्यातनं, महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरचे जेवढे आपल्या देशामध्ये राज्य आहेत त्या राज्यामधील लोककलेला प्राधान्य देणं, त्या अनुषंगाने विद्यापीठाने हा स्तुत उपक्रम केलेला आहे, त्याला शुभेच्छा देण्यासाठी मी इथे उपस्थित राहिलो आहे. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचं हे दशकपूर्ती वर्ष असून या निमित्तानं आम्ही एक आंतरराष्ट्रीय लोकरंग परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे, ज्याच्यात संपूर्ण देशातून 150 अभ्यासक. लोकनाट्य ही त्याची थीम आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.